करत असताना त्यांना आलेले अनुभव ते आपल्यासोबत शेअर करतायत. गप्पांना सुरुवात करूया. भरतजी, खरं तर आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आधी फक्त कागदावरच्या जाहिराती होत्या आणि नंतर ते ट्रान्झिशन होऊन टेलिव्हिजनवरच्या आणि बोलक्या जाहिराती, हे जे ट्रान्झिशन होतं ते कसं होतं आणि ते सगळ्या या ऍड क्षेत्रासाठी किती कठीण होतं, तुमच्या सगळ्यांसाठी किती कठीण होतं? तेव्हा आम्ही 1 मिनिटाच्या फिल्म करायचो, कारण त्या टी व्ही नव्हत्या एवढ्या मोठ्या, म्हणजे कमर्शियल टेलिव्हिजन तेव्हा चालू झालं नव्हतं, तर नंतर चालू झालं. तेव्हा आम्ही 1 मिनिट म्हणजे थिएटर फिल्म्स करायचो आणि त्यात खूप भानगडी व्हायच्या. म्हणजे एका एक दोन किस्से सांगायचे, म्हणजे मी व्हिडिओकॉन मी लॉन्च केलं, व्हिडिओकॉन टेलिव्हिजन, तर ते धूत आम्हाला म्हणाले की आम्ही वी आर द हायेस्ट सेलिंग टेलिव्हिजन, आम्ही राजे आहोत त्या. तर म्हटलं मग तुम्हाला आपण म्हटलं वील मेक अ सिम्बल फॉर यू की तुम्ही राजे आहात, म्हणजे यू आर द किंग ऑफ द जंगल, म्हणजे तुम्ही लायन आहात. तर आपण जाहिरात अशी करूया की अ लायन इज वॉकिंग ऑन द स्ट्रीट, आणि एक मुलगी अशी टी व्ही बघत बसली आहे आणि तो असा रस्त्यावरनं चालतोय असा खेळ, आणखीन तो तिच्या घरात येतो आणि द लाईन वॉज ब्रिंग होम द लीडर व्हिडिओकॉन. तर त्यांनी अप्रूव्ह केलं ते. त्यांना वाटलं की मला कार्टून त्या लायन पाहिजे, म्हणून मला खरा पाहिजे होता. तर त्याला म्हटलं आता आणा, त्यांनी अप्रूव्ह केलं आहे, एक सिंह आणा. सिंह कुठून आणू? म्हटलं आपण बघूया. आम्ही चौकशी केली, मला वाटतं कराडला एक जेमिनी सर्कस होती, त्यांना आम्ही फोन केला, आपके पास लायन है क्या? तो म्हणलं हमारे पास ट्रेन्ड लायन है, उसका नाम शंकर है, आफ्रिकन लायन है, हम लोग किया. म्हटलं हमको 2 दिन के लिए चाहिए. नंतर आम्हाला कळलं की तुम्हाला मुंबईमध्ये पोलीसची परमिशन मिळू शकत नाही टू गेट अ वाईल्ड ॲनिमल ऑन द स्ट्रीट. तर आम्ही त्याने म्हटलं आम्ही एक काम करतो, आम्ही म्हटलं बॅलाड इस्टेटला आम्ही शूट करतो रात्री, तिकडे कोणी नसतं तेव्हा. तो म्हणाला नाही, ॲनिमल इज नॉट अलाउड ऑन द स्ट्रीट, वाईल्ड ॲनिमल. मग आम्ही स्टुडिओ घेतला, सुंदर सेट बांधला, सुंदर असं रस्ता आहे, दोन्ही बाजूला अशी दुकानं वगैरे आहेत, त्यात प्लास्टिक हे कधी व्हिडिओकॉनचा एक लोगो वगैरे आहे, पाण्यात रिफ्लेक्शन येतं वगैरे. आणि उद्या लायन येणार आहे सकाळी, रात्री आपलं शूटिंग आहे. तर तिकडे एक मिनी सर्कस आली, म्हणजे एक सिंह, एक वाघ, 8 माकडं, 10 पक्षी. तर म्हटलं हे काय पाठवले आहेत? ते म्हटलं लायनला त्या सिंहाला त्याला सवय आहे ना अशी आवाजाची आजूबाजूला, त्याला एकटं वाटेल फार, म्हणून आम्ही अख्खी सर्कस पाठवली आहे तिथे. म्हणून ती अख्खी सर्कस आली आमच्या स्टुडिओमध्ये आणि रात्री म्हटलं शूटिंग करायचं आहे. आमच्या आम्ही या एजन्सीला म्हटलं की चांग काम करा, एक फोटोग्राफर आणा, स्टील फोटोग्राफर, गेट समबडी हु इज फॉन्ड ऑफ ॲनिमल्स, मी त्यांना आवडेल हे करायला. असं आमची ही माणसं मूर्ख असतात. त्यांनी एक फॅशन फोटोग्राफर आणला. तर आता आमची शूटिंग सुरू झालं, म्हणजे तुम्ही विचार करा की हा असा पिंजरा यायचा, हा हा आणखीन माणूस वगैरे कोण नव्हतं. तो पिंजरा आला की तो उघडला की तो उडी मारतो बाहेर. आणि माझी इच्छा होती की त्यांनी चालायचं असं, त्यामुळे तर तुम्हाला तुम्ही ते शूट करता की तो रस्त्यावर चालतोय वगैरे. तो उडी मारायचा आणि एका खुर्चीवर जाऊन बसायचा असा. तर म्हटलं उसको चलाओ, तुम्ही यही करता है वो. म्हटलं आपने बोला ट्रेंड है ना, तुम्हाला यही ट्रेन, मतलब यही ट्रेन नहीं है उसका, ऐसा आके बैठता है उधर. त्यानंतर मग जा म्हटलं की ते परत जातो आतमध्ये पिंजऱ्यामध्ये. म्हटलं हमारा कॉन्सेप्ट चलने का है, म्हणजे मला हम एक प्लॅन करते हैं कि उसको हम हार्नेस लगाते हैं, मी ते बारीक तारा, एक पुढे आणि एक पाठी, त्यांच्या गळ्यात तारा घातल्या त्या, एक पाठनं ओढतोय एक पुढनं ओढतोय. आणि आमचा फोटोग्राफर फॅशन फोटोग्राफर, त्याला मुलींची सवय मॉडेल्सची. मग तो आला की तो म्हणता थोडा फेस उपर, थोडा उपर करणार, थोडासा मी थोडा लुक इधर, अरे तो लायन आहे, तो सिंह आहे, तो का ती मॉडेल आहे का ती? तर तो म्हणायचा थोडा उपर करो, थोडा उसको लेफ्ट का करो, उसका लुक थोडा इधर. तो एक 12-1 वाजता लायन अतिशय रागावला, तो त्यांनी हिसका दिला, त्यांनी तो हे तोडलं आणि त्यांनी आमचा अख्खा सीट सेट तोडला तिकडे. मग ते प्लास्टिकच्या आम्ही ते शीट्स लावल्या होत्या, त्यांनी कम्प्लीट तो सेट तोडला. मग रात्री 1 वाजता मी धूतना फोन केला, म्हणजे एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हटलं तो सिंह काय, म्हटलं ट्रेंड नाही आहे, वाघ घेऊ का? मग ते म्हणाले वाघ नको, ती वाघ मी तेव्हा शिवसेनेचं सिम्बल आहे, ते फार पॉलिटिकल वगैरे होईल. मग आम्ही तो परत सेट लावला त्या रात्रीमध्ये सकाळी त्या बिजॉन दासगुप्तानी. तर फोटोग्राफर म्हणला मी नाही येत, तो लायन सुटला बिटला तर मला भीती वाटते. तर म्हटलं आपण एक काम करूया, आम्ही त्या फोटोग्राफरला पिंजऱ्यात ठेवला आणि लायनला बाहेर ठेवला आणि ते आम्ही गाडी फिरवायला आणि तो त्या ह्याच्यात नाही तो शूट करायचा. म्हणजे पिंजऱ्यामध्ये स्टील फोटोग्राफर आणि फिल्म फोटोग्राफर दोघेही पिंजऱ्यामध्ये आणि तो सिंह बाहेर आणि आम्ही ते ढकलायचे गाडी द्यायची आणि ते असं ढकलत गेलं की तो लायन चालला एखादा स्टेप घ्यायचा आणि हे दोघं पुढे जाऊन शूट करायचे.
मग असं करून आम्ही ती फिल्म केली. तुम्ही लोकांना म्हणतो की तुम्ही बघता एक मिनिटाची फिल्म, तुम्हाला पाठीमागचं रामायण तुम्हाला कधी कळत नाही इतक्या गोष्टी होऊ शकतात म्हणून. नाही खरं तर